नमस्कार आज आपण तेलाचा एकही थेंब वापर न करता फक्त दोन ग्लास साबुदाण्यामध्ये पूर्ण दोनशे पापड करणार आहोत हे पापड एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत होत असतात झटपट होतात आणि बनवायलाही अतिशय सोपे आहे चला तर मग मैत्रीण असे सोपे पापड तुमचेही परफेक्ट यावे त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण पहा तर मी या ठिकाणी दोन ग्लास साबुदाणा हा भिजून घेतलेला आहे जसं आपण खिचडीसाठी साबुदाणा भिजवतो तसाच हा रात्री दोन ते तीन पाण्याने धुवून घेतला आणि यामध्ये पाणी टाकून साबुदाण्याच्या वर एक इंच पाणी येईल इतपत पाणी टाकून अशा प्रकारे छान हा साबुदाणा भिजलेला आहे साबुदाणा भिजल्यानंतर सकाळी सा आपल्याला तो पूर्णपणे मोकळा करून घ्यायचा आहे असा छान मोकळा मोकळा सळसळीत हा साबुदाणा झालेला आहे तर आता हे तीन बटाटे घेतलेले आहे बटाट्याची सालं काढून ते पाण्यामध्ये टाकून घेतलेली आहे स्वच्छ धुवून बटाटे सोलल्यानंतर लगेचच ते आपल्याला लगे पाण्यामध्ये टाकायचे असतात नाही तर बटाटा हा काळपट होतो एका पसरट परातमध्ये मध्ये पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये खिसणी ठेवायची आहे आणि त्या खिसणीवरती हे जे बटाटे आपण घेतलेले आहेत त्या बटाट्याचा असा छान खिस करून घ्यायचा आहे तर ग्लासने दोन ग्लास मी सावदणा घेतलेला आहे आणि वजनाने तो अर्धा किलो आहे त्याचप्रमाणे एक किलो बटाटे आहे बटाट्याचं प्रमाण थोडंसं कमी अधिक करू शकता काहीही हरकत नाही अशा प्रकारे संपूर्ण खिस हा खिसून तयार झालेला आहे तर आता हा खिस आपल्याला दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे यामध्ये मी भरपूर असं पाणी टाकून घेते पूर्ण पांढरं पाणी हे आपल्याला काढून टाकायचं आहे तर तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे हा खीस धुऊन घ्यायचा आहे आणि स्वच्छ असा दोन ते तीन पाण्याने खीस धुवून झाल्यानंतर गॅसवरती एखादी जाळ तळाचं पातेलं वगैरे आपल्याला ठून घ्यायचं आहे तर मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये पाणी टाकून घेते तर साबुदाणा आपल्याला हा मोजून घ्यायचा आहे मापून घ्यायचा आहे एखादी पातेल्याने आणि ज्या भांड्याचा इतका साबुदाणा आहे त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी टाकायचं आहे तर हे पातेलं एक पातेलं साबुदाणा झालेला आहे भिजून तर त्याच्या चाम दुप्पट मी पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजेच दोन पातेले गॅसची फ्लेम चालू केलेली आहे पाण्याला उकडी येत असतानाच त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर साधारण दीड चमचा मी यामध्ये मीठ टाकून घेतलेला आहे आणि पाण्याला छान अशी उकडी आल्यानंतर हा असा मोकळा करून घेतलेला साबुदाणा एक पातेलं जो आहे तो टाकून घ्यायचा आहे आता साबुदाणा हा टाकून झालेला आहे तो आपल्याला पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे अशा प्रकारे हलवत तर मैत्रिणींनो पापडासाठी घेताना शक्यतो पातेला जळ तळायचंच घ्यावा म्हणजे जास्त हे डवळावं लागत नाही आता साबुदाणा हा शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता ट्रान्सपरंट झालेला आहे तर अशाच प्रकारे हा साबुदाणा आपल्याला शिजू द्यायचा आहे तर साधारण पाच ते सहा मिनटापर्यंत हे उकळू दिल्यावरती साबुदाणा असा छान हा शिजतो जास्त काही वेळ लागत नाही साबुदाणा छान शिजून झाल्यानंतर बटाट्याचा स्वच्छ धुवून घेतलेला खीस हाताने अशा प्रकारे पिळून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकतात असं दाबून घेतलं का खीसमध्ये पाणी राहत नाही सर्व पाणी हे निघून जाते आणि मोकळा करत खीस हा साबुदाण्याच्या मिश्रणामध्ये टाकत घ्यायचा आहे अशा प्रकारे पाण्यासकट टाकायचं नाही कीस नाही तर पापडचं मिश्रण हे पातळसर होईल संपूर्ण खीस हा अशा प्रकारे दाबून टाकून घेतलेला आहे आणि परातीमध्ये राहिलेला खीस चाळणीमध्ये यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे पाणी निथळून घेतलेलं आहे आणि पाणी निथळून घेतल्यानंतर राहिलेला खिससुद्धा हा टाकून घेतलेला आहे सर्व छान आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे चमच्याने ढवळून घेते तर हा जो आपण बटाट्याचा खीस मिक्स केलेला आहे तो साबुदाणा छान असा शिजल्यानंतरच टाकायचा आहे खिस शिजायला जास्त वेळ लागत नाही तुम्ही पाहू शकता मैत्रिणी आता खिजचा हा रंग बदललेला आहे असा रंग चेंज झाल्यानंतर समजायचं का हा खिस छान असा शिजलेला आहे सतत हे आपल्याला ढवळत राहायचं आहे म्हणजे जेणेकरून तणाला हे जे मिश्रण आहे हे करपणार नाही तर मैत्रीण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो मला कमेंट्स करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असं हे मिश्रण शिजून झाल्यानंतर चार ते पाच मिनटच झालेले आहे छान असं मिश्रण शिजलेलं आहे त्यामध्ये मिरची पावडर टाकून घ्यायची आहे तर अशी मी अर्धा चमचा चिली पेस्ट ही टाकून घेतलेली आहे छान एकजीव करून घ्यायचा आहे मिरची पावडर टाकून घेतल्यानंतर आपल्याला फक्त अर्धा मिनिटापर्यंत हे शिजवायचं आहे आणि थोडंसं असं परतून घेतलं का लगेचच गॅस बंद करायचं आहे तर आता पापड टाकण्यासाठी हे मिश्रण तयार आहे तो गरम गरम हे मिश्रण आपल्याला प्लास्टिक पेपरवरती टाकायचं नाही तर पापडाचं हे जे मिश्रण आहे हे अर्धवट असं थंड होऊ द्यायचं आहे आणि अर्धवट थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता उन्हामध्ये पॉलिथिनवरती हे पापड मी टाकून घेते तर जर का ऊन येत नसेल तुमच्याकडे तर सावलीमध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घरामध्ये सुद्धा हे पापड सुकत असतात तर अशा प्रकारे अगदी छोट छोटे छोटे हे पापड करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे संपूर्ण हे पडीपापड करून तयार झालेले आहे आणि हे दुपारच्या वेळेस अर्धवट असे सुकल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे काढून ते पालथे ठेवायचे आहे म्हणजे खालचा भाग जो ओला असतो तो सुद्धा सुकतो तुम्ही पाहू शकता मैत्रिण पॉलिथिनला तेल वगैरे लावायची काही गरज नाही कुठेही आपण तेलाचा वापर केलेला नाही मस्त हे पापड निघत आहेत असे पलटून घेऊन सुद्धा हे पापड सुकून घ्यायचे आहे आता छान मस्त असे कोरडे झालेले आहेत ते पापड तुम्ही पाहू शकता किती ट्रान्सपरंट झालेले आहे पूर्ण छान कोरडे झाल्यानंतर भरपूर असे पापड तयार होत असतात तर आता हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते तळल्यानंतर कसा हा फुलतो ते आपण पाहूया तेलामध्ये पापड टाकताच लगेचच तो फुलत असतो तुम्ही पाहू शकतात अगदी छोटे छोटे हे पापड आहे पण तळून झाऱ्याच्या साईजचे होत आहे तीन चार पटीने हे पापड फुलत आहे तिप्पट तर नक्कीच होत आहे अतिशय सोपे आहे बनवायला त्याचप्रमाणे एकदम मग खायला चविष्ट हे पापड लागत असत मैत्रीण एकदार बनून ठेवा आणि वर्ष दोन वर्षापर्यंत आपण हे पापड खाऊ शकतात तर अशाच प्रकारे मी काही पापड तोडून घेतलेले आहे तर मैत्रीणं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आधीच सबस्क्राइब केले असेल तर मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करीन त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळं तरी तुम्हाला येईल अशा प्रकारे मस्त हे पापड दिसत असतात चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार पापड बनवण्याचा तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद